नमस्कार मित्रांनो चौकोनाशा म्हणजे क्वाड्रिलॅटर्सच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये मा आपण चौकोनाशा काही गुणधर्मांवर म्हणजेच सम प्रॉपर्टीज ऑफ अ पॅरेलेलोग्राम वर चर्चा केली आज आपण त्यांच्याशी संबंधित अजून काही गुणधर्म पाहू मित्रांनो आपल्याला माहीत आहे की समांतरभुज चौकोनाचा कर्ण त्याला दोन समभुज त्रिकोणात विभाजित करतो जर आपण समांतरभुज चौकोनाच्या दोन्ही कर्णांची रचना अशा प्रकारे केली की दोन कर्ण ओ बिंदूला छेदत आहेत तर त्याला पाहून तुम्ही काय म्हणू शकाल मित्रांनो चौकोनाचे कर्ण एकमेकांना परस्पर द्विविभाजित करतात हा गुणधर्म समजावून घेण्याचा प्रयत्न करू विधानानुसार ए ओ समान ओ सी आणि बी ओ समान ओ डी असावेत किंवा म्हणावे की कि आपल्याला हेच सिद्ध करायचे आहे आणि हे केवळ तेव्हाच घडते जेव्हा हे दोन्ही त्रिकोण किंवा हे दोन त्रिकोण एकमेकांशी एकरूप असतील म्हणजेच आपल्याला या दोन त्रिकोणांना एकरूप म्हणून सिद्ध करावे लागेल चला सुरू करूया आपण त्रिकोण ए ओ बी आणि त्रिकोण सी ओ डी समभुज त्रिकोण आहेत हे सिद्ध केले या दोन्ही त्रिकोणांमध्ये बाजू ए बी बाजू सी शी समान आहे आपण त्याचे कारण सांगू शकाल का कारण आपण शिकलो आहोत की समांतरभुज चौकोनाच्या विरुद्ध बाजू समान असतात इथे बाजू ए बी ही बाजू ला समांतर आहे आणि बी डी तिरकस रेषा आहे म्हणून कोन ए बी ओ हा कोन सी डी ओ शी समान आहे आणि कोन बी ए हा कोन डी सी ओ ला समान आहे कारण हे दोन्ही एकांतर अंत कोन म्हणजे अल्टरनेट इंटीरियर अँगल्स आहेत आणि या प्रकारे हे दोन्ही त्रिकोण कोन बाजू कोन म्हणजेच ए समभुज त्रिकोण नियमानुसार समभुज आहेत म्हणून बाजू ए ओ ही बाजू सी च्या समान आहे आणि बाजू ओ बी बाजू ओ च्या समान आहे कारण समभुज त्रिकोणांच्या संगत बाजू समान असतात आता आपण असे म्हणू शकतो की समांतरभुज चौकोनासे एकमेकांना विभक्त करतात त्यांना दोन समान भागांमध्ये करतात चला पुढील प्रमेयाकडे जाऊया जर एखाद्या चौकोनासे कर्ण एकमेकांना विभक्त करत असतील तर ते चतुर्भुज चतुर्भुज असतात हे आधीच्या प्रमेयाचे व्युत्क्रम आहे म्हणजेच चौकोन ए बी सी डीचे ज्याचे कर्ण ओ बिंदूवर एकमेकांना द्विविभाजित करीत आहेत म्हणजेच ए ओ हा ओ सी च्या समान आहे आणि बी ओ हा ओडीच्या समान आहे तर आपल्याला हे सिद्ध करावे लागेल की हे समांतर चौकोन आहेत किंवा असे म्हणा की आपल्याला या चौकोनाच्या विरुद्ध बाजू समांतर आहेत हे सिद्ध करावे लागेल त्रिकोण ए ओ बी आणि त्रिकोण सी ओ डी मध्ये बाजू ए ओ ही बाजू सी ओ च्या समान आहे बाजू ओ बी ही बाजू ओ च्या समान आहे हे आपल्याला दिलेले आहे कोन ए ओ बी हा कोन सी ओ डी च्या समान आहे कारण तो शीर्षस्थानी दिशेने कोण म्हणजेच व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स आहे म्हणूनच हे दोन त्रिकोण एस एस समभुज त्रिकोण नियमानुसार समभुज आहेत त्रिकोण ए बी ओ हा कोन सी डी ओ च्या समान आहे समभुज त्रिकोणाचे संगत कोण हे समान कोण एकांतर अतः कोण आहेत जे रेषा ए बी आणि रेषा डी सी ला तिरकस रेषा बी द्वारे प्रतिच्छेदन करते म्हणून ए बी हा डी सीला समांतर आहे या प्रकारे आपण ए डी आणि बी सीला देखील समांतर सिद्ध करू शकतो आणि आता आपण म्हणू शकतो की चौकोन ए बी सी डी एक समांतर चौकोन ग्राम आहे म्हणजे जर एखाद्या चौकोनाचे कर्ण एकमेकांना विभक्त करत असतील तर ते चौकोन समांतर भुज चौकोन असतात चला शेवटच्या प्रमेयाकडे जाऊया हे प्रमेय माझ्याबरोबर तुम्ही देखील सिद्ध करण्याचा प्रयत्न करा जर एखादा चौकोन हा एक समांतर असेल समान समान तर त्याच्या विरुद्ध बाजूंची जोडी समान आणि समांतर असेल मित्रांनो सांगा हे कसे सिद्ध कराल चला बघूयात असे मानू की आपल्याकडे चतुर्भुज पी क्यू बाजु आर एस आहे ज्यामध्ये पी क्यू आणि आर एस एकमेकांशी समान आणि समांतर आहेत जर आपण ह्या बाजूंना बाजू क्यू आर आणि बाजू एस पीच्या समान आहेत हे सिद्ध केले तर हा समांतरभुज चौकोन असेल कारण आपल्याला माहीत आहे की जेव्हा समान बाजूंची जोडी कोणत्याही चौकोनात समान आणि समांतर असते तेव्हा तो समांतरभुज चौकोन असतो म्हणून बाजू क्यू आर आणि बाजू एस पी असलेले दोन त्रिकोण घेऊ आपण हे एकरूप असल्याचे सिद्ध करू इथे आपण कर्णरेषा क्यू एस काढू आता आपल्याकडे त्रिकोण एस पी क्यू आणि त्रिकोण क्यू आर एस आहे त्रिकोण एस पी क्यू आणि त्रिकोण क्यू आर बाजू पी क्यू ही बाजू आर च्या समान आहे बाजू क्यू एस ही सामान्य बाजू आहे बाजू पी क्यू ही बाजू आर ला समांतर आहे म्हणून कोन पी क्यू एस हा कोन क्यू एस शी समान आहे कारण हे एकांतर कोन म्हणजेच अल्टरनेट अँगल्स आहेत म्हणून त्रिकोण एस पी क्यू आणि त्रिकोण क्यू आर एस हे एस एस समभुज त्रिकोणाच्या नियमानुसार समभुज आहेत समभुज त्रिकोणाच्या संगत बाजू समान असतात म्हणून बाजू एस पी ही बाजू क्यू आर च्या समान आहे म्हणून चतुर्भुज पी क्यू आर एस हा एक समांतरभुज चौकोन आहे म्हणजेच जेव्हा एखाद्या चौकोनाच्या विरुद्ध बाजूंच्या जोड्या समान आणि समांतर असतात तेव्हा तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो मित्रांनो ह्या सत्रात इतकेच ह्या सत्रात आपण समांतरभुज चौकोनाचे काही गुणधर्म शिकलो पुढील व्हिडिओमध्ये भेटू जिथे आपण या विषयांशी संबंधित काही प्रश्न सोडवू धन्यवाद